उमरगा तालुका विधानसभा मतदारसंघ गेल्या 15 वर्षांपासून एसटीसाठी राखीव असून या मतदारसंघावर शिवसेना पक्षाचे अधिराज्य असून यावेळेस हा मतदारसंघ भाजपाला सुटेल का? भाजपाच्या वाटेला आल्यास राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपाकडून आपल्या रयत क्रांती संघटनेला सोडून घेतील का? याबद्दल रयत संघटनेचे राज्य प्रवक्ता जितूभाऊ अडेलकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे बुलढाणा प्रतिनिधी संतोष अवसरमोल यांनी. काय म्हणाले जितूभाऊ अडेलकर पाहूयात. याबद्दल आपण थोडी माहिती सांगावी. गेल्या 25 वर्षापासून शिवसेना भाजप यांची युती राहिलेली आहे. अलीकडची गेली निवडणूक शिवसेना भाजप वेगळी लढली. त्या ठिकाणी इथं आपले भाजपचा उमेदवार नरहरी गवई साहेब होते आणि नंतर संजयजी रायमुलकर यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्या ठिकाणी ते विजय झाले. आता यावर्षी पाहता परिस्थिती माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बऱ्याच बैठकी व्हायच्या. बैठकीतून युती होईल अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहे. जर यदा कदाचित बैठकीमध्ये जो फॉर्म्युला ठरल त्यानुसार आमच्या रयत क्रांतीकडल्या ज्या जागा सुटतील त्या जागेवर आम्ही माननीय नामदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे करणार आहोत. पण आता बऱ्याच बैठकी व्हायच्या, बऱ्याच पुलाकडून पाणी जायचे, बऱ्याच चर्चा होतील आणि त्यामधून जे काही जागा आमच्या बाजूला सुटतील त्या जागेवर आम्ही रयत क्रांती संघटनेचे शिलेदार उभे करून त्यांना प्रचंड बहुमतानं कसं निवडून आणून देता येईल यासाठी आम्ही आमचे नेते सदाभाऊ खोत साहेब आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये वंचित आघाडी त्यांचा काही परिणाम होईल का? नाही, वंचित आघाडीचा काही फारसा परिणाम होणार नाही. आज तुम्ही पाहत असाल मागास स्वर्गीय समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप अशी भरीव अशी कामगिरी या ठिकाणी केलेली असेल. आता बऱ्याच गोष्टी सांगायच्या झाल्या तर डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक असेल किंवा मागास स्वर्गीयांसाठी ज्या काही शासकीय योजना असतात गेल्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काळामध्ये जे कामं झाले त्याच्यापेक्षा जास्त मागास स्वर्गीय समाजाचं हित जोपासून त्यांच्या बाजूनं त्यांचं सामाजिक जीवन किंवा शैक्षणिक जीवन कसं उंचावेल या ठिकाणी यासाठी भाजपा सरकारनं खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे फारसा वंचित बहुजन आघाडीचा फारसा परिणाम या ठिकाणी होता तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आता अलीकडच्या काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय असं काही फारसं त्या वंचित आघाडीमुळं भाजपाचं किंवा सेनेचं काही हानी झाली अशी परिस्थिती मला कुठे या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. त्याच्यामुळे काही फारसा परिणाम वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार नाही. जितू भाऊ, भाजपकडून आपणास काही उमेदवारांच्या विधानसभेसाठी जागा आपण सदाभाऊंनी मागितलेल्या आहे आणि त्यामध्ये कोणकोणते मतदारसंघ आहेत? भाजपाकडे आम्ही युतीमध्ये विदर्भामध्ये 2 जागा मागितल्या. त्याच्यासाठी चिखली मतदारसंघ आणि मेहकर मतदारसंघ. सदाभाऊचा पूर्ण बुलढाणा जिल्ह्या संपूर्ण विदर्भामध्ये या 2 जागेसाठी आग्रह आहे की आमच्या युतीमध्ये रयत क्रांती संघटनेला ह्या 2 जागा सोडाव्यात. त्या ठिकाणी चिखली असेल किंवा मेहकर असेल या ठिकाणी आमच्याकडं दांडगा असा उमेदवार आहे ज्यांचा जनसंपर्क आहे, उच्च विद्याविभूषित आहेत, जेणेकरून जनतेची सेवा करण्यासाठी हे आमचे उमेदवार जर युतीमध्ये जागा सोडली आणि या ठिकाणी जर आम्हाला संधी मिळाली नक्कीच आमचे उमेदवार त्या ठिकाणी आपलं आपली ताकद निर्माण करून ही जागा कशी आपल्या बाजूने म्हणजे विजय होता येईल त्यासाठी रयत क्रांती संघटना नक्कीच काम करतो. जानेपूरच्या सभेमध्ये सदाभाऊ खोत यांनी आपलं नाव सुद्धा मेहकर विधानसभेसाठी घोषित केलं होतं अशी चर्चा आहे. खरं आहे ते मागे गेल्या महिन्यामध्ये 18 जुलै रोजी आम्ही जानेपूर येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्या ठिकाणी 2 ते 2.5 हजार शेतकरी आमच्या भागातले म्हणजे मेहकर तालुक्यातले मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नव्हे संपूर्ण मेहकर तालुक्यामध्ये 2.5 ते 3 हजार आम्ही शेतकरी त्या जमा केले होते. त्या ठिकाणी आमचे नेते राज्याचे कृषी राज्यमंत्री माननीय नामदार सदाभाऊ खोत साहेब यांनी त्या ठिकाणी माझ्या उमेदवारीची घोषणा केली. हे नक्कीच इतक्या मोठ्या नेत्याने येऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तिथं घोषणा करणं हे नक्कीच आमच्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना बळ देणारी गोष्ट या ठिकाणी ठरलेली आहे. आणि तिथं जेव्हा आम्ही युतीसाठी संदर्भात बसणार माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, जानकर साहेब असतील, मेटे साहेब असतील, आठवले साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आमचे नेते सदाभाऊ खोत साहेब असतील, त्या जेव्हा त्या युतीच्या बैठका होतील त्या बैठकांमध्ये बसून जर नक्कीच आमची युतीसाठी मेहकरची जागा ही आम्हाला मिळावं हे आमचा या ठिकाणी आग्रह आहे तर युतीमध्ये आम्हाला मेहकरची विधानसभा मतदारसंघ सुटला तर नक्कीच आम्ही ती जागा लढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत. हीच या गोष्टी या ठिकाणी मी आव्हान करतो